नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, एमए सेट केटीएचएम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग। विद्यार्थ्यांनो, आज आपण राजकीय समाजशास्त्र या विषयातील चौथे प्रकरण राजकीय सहभाग आणि लोकमत याचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये आज आपण राजकीय सहभाग आणि त्यामध्ये मतदान वर्तणूक कशा स्वरूपाची असते ते बघणार आहोत, त्याच्यावर कोणकोणत्या गोष्टींचा प्रभाव पडतो ते जाणून घेणार आहोत। याशिवाय राजकीय सहभागामध्ये बुद्धिजीवी वर्गाची काय भूमिका असते ती जाणून घेणार आहोत। राजकीय सहभागाचा आपला पहिला मार्ग आहे मतदान करणं, त्यामुळे राजकीय स्वरूपामध्ये मतदानाला विशेष महत्व आहे। आपल्याला सहज सोपा आणि प्रत्यक्ष स्वरूपात करता येणारा हा सहभाग आहे। राजकीय सहभागाच्या या प्रकाराबरोबर समाजातील बहुतेक लोकांचा संबंध येतो। मतदान हा राजकीय सहभागाचा एक वैयक्तिक प्रकार आहे, परंतु त्यावर विविध घटकांचा परिणाम होत असतो। मतदानाच्या स्वरूपावरूनच जनतेचा राजकीय प्रक्रियेतील रस जो आहे, त्यांची एक अपेक्षा काय आहेत, इच्छा काय आहेत, त्या लक्षात येतात आणि त्यावरून मतदान वर्तणुकीचा आढावा घेणं सुद्धा आवश्यक असल्यामुळे कुठेतरी निवडणुकीचा राजकारणावर खूप एक मोठा प्रभाव पडताना आपल्याला दिसून येतो। मतदान करताना वेगवेगळ्या मतदारांनी कशा पद्धतीचं वर्तन केलेलं आहे किंवा त्यांच्या त्या वर्तनामागचा एक आकृतीबंध काय आहे ते आपल्याला सांगता येऊ शकते। त्यामुळे मतदान वर्तणुकीचा अभ्यास करताना सुरुवातीला आपण बघूया या मतदान वर्तणुकीवर कोणकोणत्या घटकांचा प्रभाव पडतो। आता मतदान वर्तणुकीचा अभ्यास करताना पहिला प्राथमिक घटक जो आहे याच्यामध्ये तो आहे कुटुंब। मतदान वर्तणूक बऱ्यापैकी कुटुंबाच्या प्रभावातून घडत असते। कुटुंबात होणाऱ्या ज्या काही राजकीय चर्चा असतील किंवा एखाद्या विशिष्ट पक्षाबद्दल जो काही आदर असेल किंवा त्या संदर्भात जे काही आपले वडीलधारे लोक आहेत त्यांची जी काही मत असेल किंवा राजकीय घटनाबाबत जी काही संवेदना कुटुंबामध्ये असते त्या माध्यमातून हे मतदान वर्तन घडत असते। प्रसार माध्यम जे आहेत त्याच्या माध्यमातून ज्या काही न्यूज येतात त्यांच्या विषयीची चर्चा जर कुटुंबात होत असेल आणि ती लहानपणापासून आपल्या कानावर पडत असेल तर त्या माध्यमातून सुद्धा आपलं एक राजकीय सहभागाच्या दृष्टीने दृष्टिकोन ठरत असतो। हे आपण राजकीय सामाजिकीकरण आणि राजकीय संस्कृतीच्या संकल्पनेच्या माध्यमातून बघितलं आहे। तर मग त्याचाच पुढचा टप्पा असा आहे की जेव्हा आपले मतदान वर्तणूक ठरते तर त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या या कुटुंबाच्या स्वरूपामध्ये बघायला मिळू शकतो। आणि यात पण एक भाग असा येतो की बघा, आपण कुटुंबामध्ये स्त्री आणि पुरुष अशा स्वरूपाच्या जर भूमिका बघितल्या तर पुरुषाचं एक वर्चस्व जे आहे ते कुठेतरी स्त्रीच्या भूमिकेवर दिसतं। असं म्हणतात की स्त्री जोपर्यंत माहेरी आहे तोपर्यंत वडिलांच्या किंवा मोठ्या भावाचा प्रभाव तिच्या मतावर असतो आणि लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या मताचा प्रभाव असतो, त्याच्यानंतर म्हातारपण आल्यानंतर मुलाच्या विचारांचा तिच्यावर प्रभाव पडतो। म्हणजे एक प्रकारे ते तिला त्या दृष्टिकोनातनं अनुकरण करायला सांगतात। तिचं मतदान वर्तणुकीवर एक पुरुष प्रधान संस्कृतीचा प्रभाव सुद्धा आपल्याला या कुटुंब पद्धतीच्या माध्यमातून बघायला मिळू शकतो। त्यानंतर दुसरा मुद्दा याच्यामध्ये येतो वर्ग। व्यक्तीच्या राजकीय वर्तनावर वर्गाचा सुद्धा परिणाम होतो। आता बरेचसे राजकीय पक्ष जे आहेत ते वर्ग रचनेवर आधारित असतात। म्हणजे एखादा पक्ष मध्यम वर्गाचं प्रतिनिधित्व करत असेल, एखादा पक्ष उच्च वर्गाचं प्रतिनिधित्व करतो। म्हणजे काय होतं की प्रत्येक वर्गातील लोक जे आहे ते आपल्या हितसंबंधांना महत्व देत असतात आणि त्यामुळे त्या अनुषंगाने प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षालाच ते वोट करतात। म्हणजे मतदान करताना वर्गीय आधार जो आहे तो लक्षात घेतला जातो। उजवे आणि डावे अशा पद्धतीचा आपण पक्षांचं एक स्वरूप बघतो। उजवं म्हटलं की ज्यांना समाजामध्ये बदल अपेक्षित नाहीये किंवा जे तटस्थ स्वरूपाचे आहेत अशा स्वरूपाचे लोक, आणि डावे म्हटले तर जे परिवर्तनाला प्राधान्य देणारे आहेत अशा स्वरूपाचे। मग उजवे म्हटलं की ते उच्च वर्ग जो आहे त्यांच्या हितसंबंधांचं एक प्रकारे प्रतिनिधित्व करतो, आणि डावं म्हटलं की मग कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या हितसंबंधांना प्राधान्य देणारी लोक अशा स्वरूपामध्ये सुद्धा आपण त्याच्याकडे बघत असतो। त्यानंतर यामध्ये तिसरा मुद्दा येतो धर्म। आता एकाच देशात विविध धर्माचे लोक राहत असतील तर धर्म हा घटक मतदान वर्तणुकीवर
प्रभाव पाडणारा ठरत असतो। त्यामुळे काय होतं की अनेक पक्ष धर्मनिरपेक्ष विचारप्रणालीचा स्वीकार करून विविध धर्मातील मतदारांचा काय करतात, पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे बीजेपी सारखे असेल किंवा शिवसेना, जे हिंदुत्वाचा पुरस्कार करतात, आणि मग मुस्लिम मतदार जे आहेत ते कुठेतरी संशयक होतात। आपण बघतो की काँग्रेसकडे मुस्लिम मतदारांचा ओढा जो आहे तो जास्त आहे। म्हणजे अशा स्वरूपामध्ये काय होतं की एखाद्या पक्षाकडे बघण्याची भूमिका कशी आहे त्याच्यावर धार्मिक दृष्टिकोनातून सुद्धा प्रभाव पडतो, आणि लोक मतदान करताना धर्म या घटकाचा सुद्धा विचार करतात। म्हणजे बऱ्याचदा ज्या व्यक्तीला त्यांना निवडायचं असेल तिच्याविषयी जर त्यांना काहीच माहीत नसेल की तो उमेदवार त्याची म्हणजे त्याचं एज्युकेशन काय आहे, त्याने केलेलं कार्य काय आहे, त्याचं स्टेटस काय आहे, त्यांना जर काहीच माहीत नसेल तर त्यांचा आधार फक्त की तो कोणत्या धर्माचा आहे किंवा तो कोणत्या जातीचा आहे या आधारावर सुद्धा लोक वोट करतात। म्हणजे भलेही त्या व्यक्तीविषयी त्यांना काहीच माहीत नसेल पण धर्माचा आधार घेऊन, वर्गाचा आधार घेऊन सुद्धा लोकांची प्रवृत्ती वोट करताना दिसून येते। त्यानंतर चौथा घटक याच्यामध्ये आहे की वंश। आता वंशत्वाची जी कल्पना आहे ती नेहमीच मतदान वर्तणूक ठरवण्यामध्ये महत्वाची दिसून आलेली आहे। जसं पाश्चात्य देशांमध्ये आपण बघतो की श्वेतवर्णीयांच्या हितसंबंधांचा पुरस्कार करूनच मतदान मिळवलं जातं कारण त्यांची संख्या जास्त आहे। त्यानंतर ज्यू मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी अमेरिका अरब इस्रायल संघर्षामध्ये इस्रायलची भूमिका किंवा इस्रायलची बाजू मांडताना दिसतो। श्रीलंकेमध्ये सिंहली वंशाद्वारे मतदार जे आहेत ते प्रभावित होताना दिसतात। आपण तामिळनाडूमध्ये जर बघितलं तर जे द्रविड वंशाचे लोक आहेत ते डीएमके पक्षास मतदान करतात। म्हणजे लोक आपल्या वांशिक आधारावर समान स्वरूपात मतदान करण्यासाठी प्रवृत्त होत असतात। याशिवाय वयाचा सुद्धा आपल्या मतदानाच्या प्रवृत्तीवर परिणाम होताना दिसतो। व्यक्तीचा वाढत्या वयाबरोबर तिचा राजकीय अनुभव वाढत जातो आणि एखाद्या राजकीय पक्षावर त्याची श्रद्धा बसली तर त्यानुसार त्यांची वर्तणूक सुद्धा ठरत जाते। तरुण वयातील मतदार हा आक्रमक जाहीरनामा असणाऱ्या राजकीय पक्षास मतदान करतो आणि ठराविक काळात असलेल्या राजकीय परिस्थितीचा प्रभाव पडून एखाद्या पिढीचे ठराविक असे राजकीय मत बनते आणि ते अनेक वर्ष टिकते। म्हणजे तरुण आहे म्हणून आक्रमक जाहीरनामा असणाऱ्या राजकीय पक्षास मतदान करतात, पण प्रौढ झाले, वय वाढलं की नकळत शांतताप्रिय असणारे जैसे ते परिस्थितीला प्राधान्य देणाऱ्या पक्षांकडे त्यांचं राजकीय मत वळू शकतं। अगोदर आक्रमक स्वरूपाचा की तो उत्साह असतो, पण प्रौढ वयामध्ये प्रॅक्टिकली किंवा व्यावहारिक पातळीवर लोकांचा राजकारणाशी संबंध येतो आणि तेव्हा त्यांना कळतं की नाही इथे इतकं पण आक्रमक राहून चालत नाही किंवा कोणती गोष्ट इतकी थेट आपल्याला पूर्ण करता येऊ शकत नाही, बऱ्याच गोष्टीमध्ये तडजोड करावी लागते किंवा ती गोष्ट सांभाळून घ्यावी लागते। सो त्या दृष्टिकोनातून कुठेतरी राजकीय मत जे कुठे आक्रमक प्रवृत्तीला प्राधान्य देत असतं ते हळूहळू एक शांततेच्या आणि एक काय म्हणतो आपण समजदारीच्या भूमिकेमध्ये आपण येताना दिसतो आणि मग तिथे त्या आक्रमक प्रवृत्तीला आपण काहीसा नाकारतो किंवा आपल्याच त्या प्रवृत्तीमध्ये परिवर्तन होतं। पण हा वयाचा डिफरन्स आहे, म्हणजे तरुण नंतर जेव्हा आपण प्रौढ होतो म्हातारपण होतं तेव्हा अशा प्रकारच्या भूमिका आपल्या दिसून येतात, पण ही असेलच अशातला भाग नाही असं होऊ शकतं। त्याच्यानंतर सहावा भाग येतो की नेतृत्व जे आहे। आता नेतृत्व किंवा नेतृत्वात होणारा बदल या घटकाचा प्रभाव सुद्धा आपल्याला मतदान वर्तणुकीवर बघायला मिळतो। निवडणुकीमध्ये उमेदवार निश्चित करताना राजकीय पक्षांना खूप विचार करावा लागतो। तसं तर आपल्या व्यवस्थेमध्ये अशी अट आहे की ज्या पक्षाला बहुमत मिळेल तो पक्ष बहुमताने स्वतःचा नेता निवडणार आहे। मात्र आता काय व्हायला लागलं की इलेक्शनच्या आता म्हणजे खूप आधीपासून हे होतंय की इलेक्शनच्या अगोदरच आपल्याला माहित असतं की जर हा पक्ष निवडून आला तर आपला नेता कोण असणार आहे। म्हणजे नेतृत्वाच्या नावाखाली, त्या चारित्र्याच्या नावाखाली, त्या व्यक्तीच्या नावाखाली सुद्धा आपल्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय। म्हणजे इंदिरा गांधींपासून आतापर्यंतचा जर तुम्हाला भाग एक राजकारण जे आपण बघतोय तर त्याच्यामध्ये अगोदरच आपल्याला एक माहिती की कोण आपला नेता असणार आहे। म्हणजे निवडणुकीत अशा पद्धतीने सुद्धा राजकीय पक्ष आपला उमेदवार निवडत असतात आणि बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वाच्या प्रभावाने विशिष्ट पक्षाला मतदान लोक जे आहेत ती करत असतात। त्यानंतर नेतृत्व हे धर्म, जात, भाषा, राजकीय पार्श्वभूमी या घटकांवर सुद्धा अवलंबून असते, तर त्याचा सुद्धा प्रभाव तिथे पडत असतो। त्याच्यानंतर इतरही घटक आहेत ज्यांचा समावेश आपल्याला या मतदान वर्तणुकीवर दिसतो। जसं लोकसंख्या कशा स्वरूपाची आहे, मग ती शहरी भागातली आहे की ग्रामीण भागातली आहे, विविध मूल्य काय आहेत,
विचारसरणी काय आहे, सामाजिक बदलांचा प्रभाव असेल, सामाजिक संबंध असतील, देशामध्ये निवडणूक पद्धत कशा स्वरूपाची चालते, प्रचार मोहिमा कशा चालतात, त्याच्यानंतर निवडणूक चिन्ह जे आहे यासारख्या किंवा इतर घटकांचा प्रभाव देखील आपल्याला मतदार वर्तणुकीवर पडताना दिसून येतो. आता या मतदार वर्तणुकीला आपण फक्त अनुभवू शकतो का, तर त्याच्याही पुढे जाऊन त्याचा अभ्यास सुद्धा करता येतो. आज बरेचसे न्यूज चॅनल असतात की इलेक्शन होण्या अगोदरच लोकांचा कौल काय असू शकतो याचा अंदाज आपल्याला देतात की कोणता राजकीय पक्ष निवडून येऊ शकतो किंवा कोणाला किती मतदान होऊ शकतं, कोणाला संधी मिळणार आहे वगैरे अशा स्वरूपामध्ये. किंवा लोकांच्या डिमांड्स काय आहेत, राजकीय पक्षांचे जाहीरनामे काय आहेत, ते दुवा म्हणून ही प्रसार माध्यमे आपल्यामध्ये काम करत असतात आणि मग त्याचाच एक अभ्यासशील पद्धतीचा अवलंब सुद्धा या मतदान वर्तणुकीच्या स्वरूपामध्ये केला जातो. जसं सुरुवातीला आपण याच्यात बघू शकतो की अशी कोणत्या विविध पद्धती आहेत की ज्यांचा अभ्यास यामध्ये केला जातो तो आपण बघूया. पुढील मुद्द्यांच्या आधारे आपण बघूया की मतदान वर्तणुकीचा अभ्यास कशा पद्धतीने होतो. यामध्ये गृहित तत्वांचा अवलंब केला जातो. स्टुअर्ट राईस यांनी या पद्धतीचा वापर करून मतदान वर्तणूक कशा स्वरूपाची असते आणि त्याच्यामध्ये प्रथमतः ज्या प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे त्याबाबत गृहितक मांडले जातात आणि त्या संदर्भामध्ये मतदारांचे आकडे जमा केले जातात, त्यांचं विश्लेषण केलं जातं आणि निष्कर्ष काढले जातात. त्यानंतर त्यामध्ये आहे घटक विश्लेषण. या पद्धतीद्वारे एका किंवा विशिष्ट समुदायाच्या मतदान वर्तणुकीचा अभ्यास जो आहे तो एक किंवा दोन निवडणुकींच्या वेळी केला जातो आणि ही पद्धत केवळ विशिष्ट समुदायाचं मतदान वर्तनच सांगू शकते. त्यानंतर आकडेवारीचाही वापर केला जातो, ज्याच्यातनं विशिष्ट निवडणुकीतील आकडे जमा केले जातात, या आकड्यांचं संकलन आणि विश्लेषण केलं जातं आणि त्या आधारे सर्वसाधारण निष्कर्ष जे आहेत ते काढले जाऊ शकतात. त्यानंतर तुलनात्मक सांख्यिकी सर्वेक्षण आहे. दोन वेगवेगळ्या राष्ट्रातील किंवा राजकीय व्यवस्थातील किंवा राज्यातील मतदान वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. मतदाराच्या वर्तनावर प्रभाव टाकणाऱ्या प्रवृत्तींचा अभ्यास या माध्यमातून केला जातो आणि तुलनात्मक दृष्टिकोनातून हा अभ्यास किंवा याचं विश्लेषण हे होत असतं. त्यानंतर पाचव्या याच्यामध्ये येते की सामूहिक गतिविज्ञान. आता मतदान वर्तणुकीच्या हा जो अभ्यास आहे यामध्ये गृहित धरले जातात आणि त्यांच्या आधारावर मोठ्या प्रमाणात आकडेवारी गोळा केली जाते. त्याच्यातून मग नेमके मतदाराच्या वर्तणुकीवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत याचा अभ्यास केला जातो. म्हणजे एक प्रकारे व्यक्तीच्या सामाजिक मानसिकतेचं अंग म्हणून या वर्तणुकीचा अभ्यास होत असतो. अशा पद्धतीने मतदार वर्तणूक जी आहे ती ही राजकीय सहभागाच्या संदर्भात अभ्यासली जाते. त्यांचा अभ्यास केल्यामुळे मतदारांच्या राजकीय कलाचा आकृतीबंध लक्षात येतो. एकाच प्रकारच्या राजकीय व्यवस्थांमध्ये राजकीय सहभागाचं प्रमाण विषम का आढळते किंवा इतर ज्या गोष्टी असतील की राजकीय सहभागामध्ये कोणाचं प्रमाण जास्त आहे, कोणाचं कमी आहे, कोणत्या गोष्टींचा प्रभाव पडतो, कोणत्या गोष्टींचा पडत नाही, ते या निमित्ताने आपल्याला जाणून घेता येतो. कारण मतदार वर्तणूक जी आहे ती एक प्रकारे राजकीय सहभागाची दिशा निर्धारित करणारी महत्वाची प्रक्रिया आहे. आता आपण बघूया की राजकीय सहभागामध्ये बुद्धिजीवी वर्गांची भूमिका काय आहे. आता बुद्धिजीवी वर्ग जो आहे ते समाजाला एक प्रकारे दिशा देण्याचं काम करत असतात, त्यामुळे त्यांची भूमिका सुद्धा राजकीय व्यवस्थेमध्ये अभ्यासणं आवश्यक आहे. याच्यामध्ये आपण पुढील मुद्द्यांचा आधार घेणार आहोत, ज्यामध्ये बघा की राजकीय व्यवस्थेची चिकित्सा करण्याचं काम या वर्गाच्या माध्यमातून होत असतं आणि राजकीय व्यवस्थेची एक सर्वांगीण चिकित्सा या वर्गाच्या माध्यमातून केली जाते. ते विविध राजकीय व्यवस्थांचा एक संदर्भ विचारात घेऊन त्याचा अभ्यास करतात, तुलनात्मक दृष्टीने अभ्यास करतात आणि आपल्या राजकीय व्यवस्थेत विद्यमान असणारी ही शासन पद्धती किंवा त्याची कृती प्रवणता, त्यातील जनतेची स्थिती यासारख्या अनेक गोष्टींचा परामर्श आपल्याला या दृष्टीने घेता येतो. बुद्धिजीवी वर्ग म्हटला तर त्यांच्याकडे बौद्धिक कौशल्य असतं आणि त्याचा वापर करून ते तटस्थपणे योग्य प्रकारे आपल्या व्यवस्थेची चिकित्सा करू शकतात. त्याच्यानंतर दुसरा यामध्ये घटक महत्वपूर्ण येतो की अधिमान्यतेची पूर्तता. राजकीय व्यवस्था ही अधिमान्यतेची पूर्तता करून देण्यामध्ये पुन्हा बुद्धिजीवी वर्ग जो आहे तो एक महत्वाची भूमिका पार पाडत असतो. कारण राजकीय व्यवस्थेबाबतची योग्य माहिती हा वर्गच जनतेला पुरवतो
आपली व्यवस्था आपल्या गरजांची पूर्तता करण्यामध्ये कितपत योग्य भूमिका पार पाडते किंवा कल्याणकारी योजना कशा प्रकारे राबवते हे बुद्धिजीवी वर्गाद्वारेच लोकांना पटवून दिलं जातं। थोडक्यात काय होतं की राजकीय व्यवस्थेचं एक वैचारिक समर्थन करण्याचं काम ते करतात, त्यामुळे लोक या विचारांनी प्रभावित होतात आणि राजकीय व्यवस्थेला पाठिंबा दर्शवतात, त्यामुळे राजकीय व्यवस्थेस त्या माध्यमातून अधिमान्यता प्राप्त होत असते। याशिवाय बघा बुद्धिजीवी वर्ग जे आहे ते आधुनिक काळामध्ये आणखीन एक महत्त्वाची भूमिका पार पाडतात, ती म्हणजे राजकीय प्रक्रियेचं विश्लेषण करणं। आता राजकीय व्यवस्थेमध्ये घडणाऱ्या ज्या निवडणूक प्रक्रिया आहेत त्यांचा अभ्यास करतात, आपल्या व्यवस्थेमध्ये पक्ष कसे आहेत, त्यांचं स्वरूप कसं आहे, यानंतर राजकीय सहभागाच्या यंत्रणा कोणत्या आहेत, निवडणूक प्रणाली कशी आहे, राजकीय अभिजन यासारख्या घटकांचा अभ्यास हे बुद्धिजीवी वर्ग जे आहेत ते करत असतात आणि मग त्या राजकीय प्रक्रियेबाबत ते निष्कर्ष सुद्धा मांडतात। तसंच मतदान वर्तणुकीचा अभ्यास देखील त्यांच्याकडनं केला जातो, त्यामुळे त्यांच्या भूमिकेमुळे राजकीय प्रक्रियेबाबतचं जे काही ज्ञान आहे ते जनतेपर्यंत पोहोचतं आणि ते सोप्या भाषेत त्यांना एक प्रकारे ते समजूनही सांगतात, ज्याच्या माध्यमातून राजकीय सहभागाची दिशा ठरवण्यात जनतेला एक आधार मिळतो किंवा प्रेरणा मिळते। त्यानंतर बुद्धिजीवी वर्ग जो आहे तो प्रत्येक वेळी समर्थनच करतो अशातलाही भाग नाहीये, तर राजकीय व्यवस्थेमध्ये जे काही विद्यमान असणारे दोष असतील किंवा ज्या काही त्रुटी आहे त्या सुद्धा जनतेच्या निदर्शनास आणून देण्याचं काम जे आहे ते या बुद्धिजीवी वर्गाच्या माध्यमातून होत असतं। व्यवस्थेत बदलत्या काळानुसार काही अपप्रवृत्ती निर्माण होतात, दोष निर्माण होतात, शासकाच्या माध्यमातून सत्तेचा दुरुपयोग होतो, मग अशा वेळी त्यांना काही वंचित गोष्टींसाठी सामोरं जावं लागतं। राजकीय सत्तेचं विशिष्ट वर्गाकडे केंद्रीकरण होऊ शकतं किंवा आपल्या राजकीय हक्कांवर मर्यादा येऊ शकतात, मग अशा पद्धतीचे जे राजकीय दोष आहेत, राजकीय अवगुण आहे, त्यांना निदर्शनास आणून देण्याचं कार्य हा बुद्धिजीवी वर्ग जो आहे तो पार पाडत असतो। त्याचबरोबर अशा राजकीय दोषांवर टीका करण्याचं काम सुद्धा बुद्धिजीवी वर्ग करत असतो। त्यानंतर पुढचा भाग यामध्ये येतो की लोकमताची जडणघडण घडवण्यामध्ये बुद्धिजीवी वर्गांची महत्त्वाची भूमिका आहे, कारण हा वर्ग जो आहे तो आपल्या लिखाणाच्या माध्यमातून, वक्तव्याच्या माध्यमातून, त्यांच्याकडे जी माहिती आहे त्या माहितीच्या माध्यमातून लोकांपर्यंत ती पोहोचवतात, लोकांना एक मत निर्माण कर मत बनवण्यासाठी त्यांची भूमिका इथे महत्वपूर्ण दिसून येते। राजकीय प्रक्रियेकडे लोकांचा जो काही दृष्टिकोन आहे बघण्याचा तो सुद्धा त्यामुळे त्यांना ठरवता येतो। शिवाय लोकांना आपल्या राजकीय हक्कांची जाणीव करून देण्यामध्ये बुद्धिजीवी वर्गांचा हातभार मोठ्या प्रमाणात आहे, लोकांना आपल्या राजकीय कर्तव्याची जाणीव होते, त्यांना राजकीय सहभाग करण्यासाठी ते प्रेरित होतात आणि एक प्रकारे लोकमताची जडणघडणच या माध्यमातून घडत असते, त्यामुळे बुद्धिजीवी वर्ग इथे महत्वाचं कार्य करताना दिसतो। त्यानंतर आधुनिक काळामध्ये बुद्धिजीवी वर्गाच्या भूमिका आणखीन व्यापक स्वरूपाच्या झालेल्या आहेत, म्हणजे विविध राजकीय पक्ष असतील, राजकीय नेते असतील, यांचे सल्लागार म्हणून सुद्धा त्यांची भूमिका आपल्याला महत्वाची अशी दिसून येते, म्हणजे राजकीय निर्णय प्रक्रियेची कार्यवाही करताना हे बुद्धिजीवी वर्ग जे आहेत ते सल्ला देण्याचं काम करतात, त्यांचे सल्ले उपयुक्त ठरतात, त्यामुळे त्यांची भूमिका इथे सुद्धा महत्वपूर्ण आहे। प्रशासनातील बुद्धिजीवी लोक बऱ्याच वेळेस राज्यकर्त्यांना महत्वाच्या राजकीय प्रश्नाबाबत सल्ला मसलत करत जात असतात, त्यांना परिस्थितीची जाणीव करून देत असतात, एक अभ्यासपूर्ण त्यांच्याकडे माहिती असल्यामुळे राजकीय पक्षांना, राजकीय नेत्यांना सुद्धा निर्णय घेताना ठामपणे निर्णय घेण्याची एक क्षमता त्यांच्यामध्ये प्राप्त होत असते। यानंतर शेवटचा मुद्दा याच्यामध्ये आहे की राजकीय तटस्थता। बुद्धिजीवी वर्ग जो आहे तो राजकीय प्रक्रियेबाबत तटस्थतेची भूमिका बजावत असतो, कारण हा वर्ग कोणत्याही एक वस्तुनिष्ठपणे, कोणताही पूर्वग्रह मनात ठेवत नाही, राजकीय प्रक्रियांचं घटितांचं अवलोकन करत असतो आणि त्यामुळे जी वास्तविक राजकीय परिस्थिती आहे त्यांचंच प्रतिबिंब त्यांच्या वैचारिक मांडणीतून उमटत असतं। त्यांच्या या राजकीय तटस्थतेमुळेच कोणत्याही राजकीय समस्येला ते योग्य प्रकारे न्याय देऊ शकतात, त्याच्यावर टीका करू शकतात आणि ही निष्पक्ष स्वरूपामध्ये होत असल्यामुळे जनतेपर्यंत योग्य माहिती किंवा योग्य लोकमताचं जडणघडण होण्यामध्ये हातभार लागतो।
बुद्धिजीवी वर्गांचं जे कार्यक्षेत्र आहे ते आपण या मुद्द्यांच्या आधारे बघितलं तर ते मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारलेलं आहे आणि त्यामुळे ते जरी राजकीय तटस्थतेचा पुरस्कार करत असले तरी त्यांच्यावरचा राजकीय प्रभाव मात्र नाकारता येत नाही. म्हणजे हा वर्ग एक प्रामाणिकपणे त्याची जबाबदारी पार पाडतोच, पण तरीही कुठेतरी एखाद्या राजकीय पक्षाचा किंवा नेतृत्वाचा किंवा त्या परिस्थितीचा प्रभाव त्यांच्यावर जाणतो आणि एक व्यक्ती म्हणून या प्रभावाला ते टाळू शकत नाही. तर अशा स्वरूपामध्ये राजकीय सहभागामध्ये मतदान वर्तणुकीचा अभ्यास असेल किंवा राजकीय सहभागामध्ये बुद्धिजीवी वर्गांची भूमिका असेल या निमित्ताने लोकांमध्ये जे राजकीय सहभागाच्या दृष्टिकोनातून प्रेरणा मिळते किंवा प्रोत्साहन मिळते त्यामध्ये यांचा हातभार आपल्याला दिसून येतो. धन्यवाद.